भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीमधल्या भाजपाच्या बैठकीची ही इनसाईड स्टोरी तुम्ही फक्त एबीपी माझावर पाहताय. केंद्र सरकारच्या योजना नीटपणे राज्यामध्ये पोहोचवल्या नसल्यानं केंद्रीय नेतृत्वाची चंद्रकांत दादांवर खप्पामोची झालं असल्याचं समजतंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची केंद्रीय नेतृत्वाची चंद्रकांत पाटील यांना सूचना झाली असल्याचं सुद्धा कळतंय. अगदी दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर भाजपच्या गोटामधनंही महत्वपूर्ण माहिती नवनाथ बन या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तरपणे सांगतील. नवनाथ. कविता, आपल्याला माहिती आहे शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, PL संतोष यांच्यामध्ये भेट झाली आणि या भेटीमध्ये नेमकं काय झालं याची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या समोर आलेली आहे, एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारभाराविषयी दिल्लीने बरंच सुनावलं असल्याची माहिती मिळते. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी, राज्य भाजपमध्ये समन्वयाचा अभाव आहे, याबद्दलही चंद्रकांत पाटील यांना सांगितल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून राज्य भाजप म्हणून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला घेरायला पाहिजे होतं तशा पद्धतीचं झालं नसल्याचं केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या कार्यपद्धतीत सुधारणा करा अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांना मिळाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय की महाविकास आघाडी सरकार आक्रमकपणे आपले मुद्दे मांडतायत आणि त्याविरोधात भाजप मात्र तेवढ्या पद्धतीनं पुढे जात नसल्याचं केंद्राच्या निदर्शनास आलेलं आहे, केंद्रीय नेतृत्वाच्या निदर्शनास आलेलं आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर पुणे वगळता महाराष्ट्रात फारसा प्रवास करत नाहीत, काही ठिकाणी ते फिरतात, परंतु महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं प्रत्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांनी प्रवास करायला हवा, कार्यकर्त्यांच्या बैठका, कार्यकर्त्यांशी समन्वयाचा अभाव, खास करून नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चाही त्या बैठकीत झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. याशिवाय मोदी सरकारच्या अनेक योजना असतात, मोदी सरकारनं 100 कोटी लसीकरण पूर्ण केलं, त्या संदर्भातले कार्यक्रम महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मोठ्या वेगाने आणि जल्लोषात व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत अशीही तक्रार केंद्रीय भाजपची होती. हायकमांडची नाराजी चंद्रकांत पाटील यांच्या एकूण कारभाराविषयी असल्याची माहिती आहे. येत्या काही काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अधिक सक्रिय झालं पाहिजे, कार्यकर्त्यांची आणि नेत्यांशी समन्वय वाढवला पाहिजे अशा सूचनाही दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या आहेत. याशिवाय ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांचं प्रकरण झालं तेही हाताळण्यामध्ये थोडस भाजपने घाई केली असाही सुरू होता आणि राज्य भाजपमध्ये समन्वय वाढवा, देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये समन्वय वाढावा, एकूण भाजपचे इतर नेते असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, आणखी भाजपचे इतर नेते असतील, यांच्यामध्ये समन्वयाची वाढ व्हावी आणि भाजप टीम म्हणून लीड करावी अशा पद्धतीची अपेक्षा केंद्रीय भाजपची आहे. आतापर्यंत ते फारसं होताना दिसत नव्हतं, खास करून गेल्या 1.5 दिवसामध्ये भाजपमध्ये एक थोडासा विस्कळीतपणा होता. या सगळ्याबद्दल चंद्रकांत पाटील केंद्रीय भाजपने समज दिलेली आणि सांगितलंय की काही काळात आपला कार्यभार सुधारवा. अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, केंद्रीय भाजप हायकमांडने सांगितलंय आता चंद्रकांत पाटील करतात का हे बघावं लागेल. कविता, धन्यवाद. नवनाथ, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.